सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील कामं ढिंब झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. जिल्हाभरातून येणाऱ्या संबंधित नागरिकांची कामं वेळेवर होत नसल्याची ओरड आहे. वरिष्ठांनी याकडे लक्ष वेधण्याची मागणी जोर धरू लागली आहे. जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयात दररोज जवळपास 300 ते 400 नोंदणी केल्या जातात. मात्र या कार्यालयात मनुष्यबळ कमी असून केवळ 2 कर्मचारी कार्यरत आहेत. सोमवारी नोंदणीचा दिवस राखीव असून मंगळवारी नूतनीकरण केलं जातं. बुधवारी लाभाचे अर्ज स्वीकारले जात असून अन्य दिवसात इतर कामांची रेलचेल असते. असं सांगण्यात येत असलं तरी नागरिकांची कामं वेळेवर होणं क्रमप्राप्त आहे. शिवाय कार्यालयाबाहेर दलालांचा सुसुवाट वाढल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. यामध्ये नागरिकांची सर्रास लूट होत असून ही लूट थांबवून नागरिकांची कामं तात्काळ व्हावीत अशी मागणी केली जात आहे. मी इथं कामगार इथं अर्ज करायला आलो. पुस्तक मिळालेलं आहे, पावती मिळाली आहे, तो अर्ज याच्यावर देण्याकरता आलो. हे म्हणत की आल्यानंतर फक्त माझी एक झेरॉक्स राहील ती, मी आता मी झेरॉक्स काढून आणतो. तर हे म्हणत की नाही नाही तुमचा अर्ज टाकून झालेलं तुमचं काम बगर ओशीचं, मी आता मला ओशी पाहिजे, त्याकरता म्हटलं मी झेरॉक्स 5 मिनिटात काढून आणतो. हे म्हणत मागे जा, मागं तुमचा लाईन येईन, नाही तर अर्धा घंटा तिथं थांबेल राहा तुम्ही. ही रोजगार हमी जी योजना काढलेली आहे ही मोदी सरकारने चांगली काढलेली आहे, पण यांच्यात काही दलाल हे जे काम करत आहेत हे यांना मोदी सरकारने थांबवले पाहिजे अशी मी त्यांना विनंती करतो. हे कागदपत्र आमचे पावती आणि जे पुस्तक आहे हे जमा ठेवतात आणि म्हणतात तुमचे 5000 आल्यानंतर तुम्ही 4000 रुपये तुमच्या जवळ ठेवा आणि 1000 रुपये आम्हाला आणून द्या, त्यावेळेस ते पुस्तक आणि पावती घेऊन जा. हे असे दलाल हे पैसे खात आहेत, यांना मुख्यमंत्र्यांनी अडवण्यात आले पाहिजे. तो मुझे बोले 2016 के रिन्यूअल पावती बनाना पड़ेगी. फिर 2016 का रिन्यूअल मैंने पावती बनाया तो फिर वो किताब मेरी जमा कर ली गई 2015 के नोंदणी की, और मुझे 2017 में नई किताब बना के दी. और बोले 2 महीने के बाद तुमने बोले इसको बोले क्लेम यादी में नाम डाल सकते तुम टोकरा फाड़ो के पास. फिर मैं 2018 में मैंने क्लेम यादी का फॉर्म डाला 5000 का. तो अब 2019 के अंदर तक अभी तक मेरी क्लेम यादी में फॉर्म में नाम में लिस्ट में नाम नहीं है. बुलढाणा ऑफिस मध्ये 2 कर्मचारी आहे, 2 कर्मचाऱ्यावरती पूर्ण बुलढाणा जिल्ह्याचा लोड आहे. हे कर्मचारी कुठपर्यंत पोहोचणार आहे तुम्ही सांगा मला. आता ऑल ओव्हर डेली आपल्या बुलढाणा कार्यालयामध्ये कम से कम डेलीच्या हिशोबाने 300-400 नोंदणी होते. लोक लांबून येतात, पण काही गोष्टी कसं या लोकांना माहिती नाहीत की आपण सोमवारी नोंदणी करतो, मंगळवारला नूतनीकरण करतो, बुधवारला लाभाचे अर्ज घेतो, आणि ज्या दिवशीचा हिशोब त्या दिवशी आपण कॅम्प्युटरमध्ये चढवतो. आता ज्या दिवशी समजा उदाहरणार्थ सोमवारी आपली 50 किंवा 100 नोंदणी झाली तर तो ऑन रेकॉर्ड आपण डाटा एंट्री करून कॅम्प्युटरमध्ये चढवतो, पण आदर दिवशी आलेला कामगार आपण त्या दिवशी करू शकत नाही, कारण आदर दिवशी बाकीचं काम सोडून आपण त्या दिवशीचं काम नाही करणार ना. आणि हेडसाट झाली तुम्ही असं म्हणता, हेडसार करणारे ऑफिसचा कर्मचारी नाही आहे, तो बाहेरचा व्यक्ती आहे, आम्ही बाहेरच्या मॅटरमध्ये काही बोलू शकत नाही. तुम्ही आम्हाला लेखी कंप्लेंट देऊन द्या परत.